खरं म्हणजे आपले अध्यक्ष शेलारजींचं भाषण ऐकल्यानंतर आपण उमेदवार शेलार का निवडला हे आपल्या लक्षात आलंच असेल. जिथे आशिष शेलारजी त्या ठिकाणी विजय पक्का आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, किरण शेलार यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि संघर्षातनं उभा राहिलेला, ज्याला संघर्षही समजतो, संघटनही समजतं आणि विचारांची बैठक पक्की आहे, अशा प्रकारचा एक युवा उमेदवार आपल्याला मिळाला. मगाशी आशिषजींनी त्यांचं वर्णन केलं, मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार. आजही ज्याचे माता पिता मुंबईच्या बीडीडी साईतच राहतात असा किरण शेलार सामान्य मुंबईकरांचे दुःख आणि त्यांच्या संवेदना समजणारा असा उमेदवार म्हणजे किरण शेलार. आणि त्याच वेळी विचारांची मांडणी अतिशय पक्की असलेला किरण शेलार, की जो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातनं तयार होत होत विविध प्रकारची परिवारातली कामं करत, विविध जबाबदाऱ्या सांभाळत, पत्रकार म्हणून काम करत असताना, वेगवेगळ्या संधी असताना देखील तरुण भारत चालवायचा सांगितल्यानंतर संपादक म्हणून अतिशय यशस्वीपणे तरुण भारत चालवत आपली मतं, आपले विचार हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे किरण शेलार. खरं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की अगदी आपल्यातलाच एक कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे लढतो. आणि मला विश्वास आहे या लढाईमध्ये कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील.